समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी गौरी। एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खटाव जिल्हा परिषद गटातील मतदारांसह तालुक्यातील अनेकांचे सहकार्य आणि आशीर्वादामुळे आपणास जिल्हा परिषद उपाध्यक्षासारखे महत्त्वाचे पद मिळाले। पद मिळाल्यानंतर सुरुवातीपासूनच कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने प्रत्यक्ष कामकाज करण्यास कमी संधी मिळाली। तरीही थोडक्यात कालावधीत सर्वत्र विकास कामे देत मतदारसंघाबाहेरही जुने ऋणानुबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे ठोस प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप अण्णा विदाते यांनी केलं आहे। श्री विदाते यांच्या फंडातून भुरकवडी येथील एसटी स्टँड ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसर सुधारणा करणे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील संरक्षक भिंत बांधणे या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी बाजार समितीचे कार्यकारी उपसभापती तुकाराम यादव, एराळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, खटावचे युवा नेते मनोज देशमुख, माजी उपसरपंच दिलीपराव जाधव, मुगुटराव पवार, सरपंच ललिता कदम, ग्रामपंचायत सदस्य रेशमा कदम, सुलोचना कुंभार, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एसके कदम सर, प्रवीण कदम, शरदराव कदम, विजयदत्त कदम, मनोजदादा कदम, सुखदेव जाधव, हनुमंत कदम, छगन कदम, तानाजी कदम, बाळासाहेब कदम, साहेबराव कदम, विशाल बोडके, श्री माने, श्री गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री विदाते म्हणाले, विकास कामांसाठी एकजीवाने पाठपुरावा करण्याची भुरकवडीकरांची चांगली परंपरा आहे। भुरकवडी हे खटावच्या शिवधडीचे गाव आहे। याशिवाय नेर धरण पाण्याच्या मुद्द्यावर आम्ही नेहमी एकत्र काम करत आलो आहोत। यामुळे त्या गावाला विकास कामात झुकते माप दिले आहे। या गावाशी आपला 1998-99 पासूनचा जुना ऋणानुबंध आहे। तेव्हापासूनचे ऋणानुबंधाचे नाते विकास कामातून जोपासण्याचा विशेष आनंद होतोय। संभाजी कदम यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन केले। शरद कदम यांनी सूत्रसंचालन केले। श्री विदाते यांच्या अगोदर श्री क्षीरसागर यांचे भाषण झाले। त्यांनी भाषणात माजी सरपंच कैलासवासी रामभाऊ पाटील यांचे स्मरण केले। तोच धागा पकडून विदाते यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला। ते म्हणाले, 1999 निवडणुकीत तत्कालीन भाजपचे उमेदवार डॉक्टर येळगावकर यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला। या पराभवासंदर्भात सातारा येथे चिंतन बैठक सुरू असतानाच काँग्रेसचा प्रचार केलेल्या रामभाऊ पाटलांचा निरोप आला की आपण यापुढे डॉक्टर येळगावकर आणि भाजपबरोबर काम करणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहीर कार्यक्रम घेऊन श्री पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर येळगावकरांच्या नेतृत्वाखाली काम केले। त्यानंतर 2004 निवडणुकीत डॉक्टर येळगावकरांचा मोठा झंझावात झाला। या झंझावाताची सुरुवात भुरकवडी गावातूनच झाल्याच्या आठवणींना उजाळा मिळाला। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, भुरकवडी। समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज।